नमस्कार, मी डॉक्टर राजश्री कटके, स्त्रीरोग तज्ज्ञ व अधीक्षिका कामावल ब्लेस रुग्णालय. आज आपण बघू स्त्रियांनी कशी आपल्या स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे, म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान आणि नेहमी पण. तर आज आपण पाहिलं तर की जे आपले जे ऋतू असतात, तीन ऋतू असतात, तर त्या ऋतूमध्ये जर पावसाळा बघितला किंवा समर बघितलं, तर याच्यामध्ये ह्युमिडिटी, शहरासारख्या ठिकाणी जर आपण गेलं तर ह्युमिडिटीचं प्रमाण जास्त असतं. आता मुंबईमध्येच बघा, तर ह्या सगळ्या सीझनमध्ये जर आपण काळजी घ्यायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपण रोज स्वच्छ आंघोळ करणं फार गरजेचं आहे. दोन वेळेस केलं तरी चालतं. आणि त्यानंतर जे प्रायव्हेट पार्ट्स असतात तर त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे बाथरूमला गेल्यानंतर किंवा टॉयलेटला गेल्यानंतर पण ती जागा स्वच्छ ठेवणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस असं वाटतं की म्हणजे कधी पांढरं पाणी गेलेलं आहे, तिथं तुम्हाला म्हणजे खाज येतो काही पेशंटला, असे पेशंट्स येतात आपल्याकडे, पण ते बऱ्याच वेळेस अशा स्त्रिया आपल्या अंगावर काढतात आणि मग डॉक्टरकडे जात नाहीत. मग जर समजा आपण ते जर अंगावर नाही काढलं, म्हणजे नाही काढलं, डॉक्टरकडे गेलं तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. जर समजा आपण ते तसंच ठेवलं तर ते इन्फेक्शन वर जाऊन कधी कधी ते इन्फेक्शन नळीमध्ये पण जातं, पण अशा वेळेस मग मात्र मूल न होणं वगैरे अशा समस्या क्वचित होतात, पण त्या होतात निश्चित असं मला म्हणायचं आहे. त्याच्यामुळे कॉटनच्याच पॅन्टीज घातल्या पाहिजे. त्याच्यानंतर एक सेल कपडे घालणं फार गरजेचं आहे. आज आपण पाहतो की प्रत्येक मुली म्हणजे मॅक्झिमम अशा टाईट जीन्स, ह्युमिडिटीचं प्रमाण आपल्याकडे जास्त आहे टाईट जीन्समध्ये आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये तिथं म्हणजे गरम खूप जास्त होतं. दुसरी गोष्ट अशा ह्याच्यामध्ये ते कधी कधी पब्लिक टॉयलेट्स यूज पण करत नाहीत, त्याच्यामुळं लघवीचं प्रमाण मध्येच ते साठून राहतं आणि मग त्यामुळे आणखीन लघवीच्या ठिकाणी इन्फेक्शन होण्याचे खूप चान्सेस असतात. आता जर समजा आपण पाहिलं की ह्या सगळ्या याच्यामध्ये काय करायला पाहिजे, तर एक तर सगळी स्वतःची स्वच्छता करणं फार गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे, जर समजा खूप वाईट डिस्चार्ज होत असेल, तिथे खास सुटत असेल किंवा तिथून पू येत असेल किंवा तिथं गाठी होत असतील, तर निश्चितच स्त्रीरोग तज्ज्ञाकडे जा आणि डेफिनेटली त्याच्यावर आपल्याकडे औषधं असतात आणि आपण 100% बरे होऊ शकतो. त्याच्यामुळं आपण याची चांगली काळजी घ्या आणि उत्तम आरोग्यासाठी.